कबनूर इथल्या अजय गुरव आणि त्याचा मित्र प्रशांत ढगे यांनी इचलकरंजीतील रमेश चनवीरे यांना शेअर मार्केटमध्ये पैसे तिप्पट करून देण्याचं आमिष दाखवलं. रमेश यांनी प्रशांत यांच्याकडे 10 लाख रुपये दिले. पैसे गुंतवल्यानंतर पहिला परतावा दिला, मात्र त्यानंतर परतावा न देता अजय आणि प्रशांत यांनी रमेश यांना उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यानंतर रमेश यांनी शिवाजीनगर पोलिसात दोघांविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून न्यायालयानं त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश काशीद करतायत.